ब्रेक द चेन अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई सध्या सुरू आहे। विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली 8 ठिकाणी दररोज नाकाबंदी केली जाते। विनाकारण फिरणाऱ्या आणि मास्क न लावणाऱ्या यांच्या विरोधात कारवाई केली जाते। तसे त्यांना अँटीजेन टेस्टसाठी पाठवले जात आहे। कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा चौकात बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी औदुंबर मस्के त्यांच्या कर्मचारी पथकासोबत कर्तव्य बजावित होते। विनाकारण फिरणाऱ्या आणि मास्क न लावणाऱ्या विरोधात कारवाई सुरू होती। संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास विना मास्क बाईक स्वार पोलिसांना येताना दिसला। पोलीस अधिकारी मस्के यांनी त्या बाईक स्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला। त्यांना न जुमानता या बाईक स्वाराने पोलीस अधिकारी मस्के यांना रस्त्यावर फरफटत लांबवर घेऊन गेला। या घटनेला मस्के यांच्या डोळ्यासह हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात पोलीस घेऊन गेले। त्या ठिकाणी डॉक्टर्स नसल्याने अन्य खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं। या प्रकरणी मुजोर बाईक स्वार नितीन गायकवाड याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो वाडेखेरचा राहणारा आहे। तसेच तो पानटपरी चालक असून तो विना मास्क फिरत होता। पोलीस त्यांची अँटीजेन टेस्ट करेल या भीतीने त्यांनी पोलीस अधिकाऱ्यासह रस्त्यावर फरफटत नेलं। या घटनेचे प्रत्यक्षदर्शी गणेश व्यवहारे यांनी सांगितले की ही घटना त्यांनी डोळ्या देखील पाहिली। यात पोलिसांची काही चूक नाहीये, हे कर्तव्य बजावित असताना घडली आहे। ही घटना पाहून आम्ही काही तरुणांच्या मदतीने जखमी पोलीस अधिकाऱ्यास रुग्णालयात नेलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी गणेश व्यवहारे यांनी दिली आहे। तसेच कल्याणचे एसीपी अनिल पवार यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे। माझं नाव गणेश व्यवहारे, हा माझा मित्र भूषण सोनावणे। आम्ही इथे चौकामध्ये उभे होतो आणि इथे या शक्ती बेतरकर चौकामध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशनची रेग्युलर नाकाबंदी चालू होती। तर एक बाईक स्वार 2 वेळा विना मास्कचा साहेबांच्या जवळून गेला। त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला साहेबांनी, पण तो साहेबांना डिवचून थोडा पुढे निघून गेला। तर साहेबांनी आमचे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे मस्के साहेबांनी थोडा त्यांचा पाठलाग केला। तर त्यांनी साहेबांना न जुमानता त्यांनी बाईक पळवून नेली। तर साहेबांनी त्याला त्याची बाईक धरली तर त्यांनी साहेबांना साधारण 25 फूट त्यांनी साहेबांना फरफटत नेलं, पण नंतर साहेबांनी त्याला पकडलं आणि त्याला पोलीस स्टेशनला अटक केली, जमा केलं त्याला पोलीस स्टेशनला। पण साहेबांना बऱ्यापैकी मार लागला आमच्या मस्के साहेबांना, तर साहेबांना आता हॉस्पिटलाइज केलं आहे आम्ही। नाही असं प्रकरण फार लोक उद्धट बोलतात, त्याच्याकडे पैसे नसतात, ते बोलतात, थोडंसं डोकं लावतात, पोलिसांशी वादविवाद घालतात, पण पोलीस संयमाने असे प्रकरण हाताळून त्यांना योग्य ते त्यांच्यावरती कारवाई केली जाते। सर, पोलिसांनी कारवाई करताना पोलिसांना ग्राहक त्रास होतो आणि काय काय वेळेला पोलिसांना उद्धटही बोलले जातात किंवा पोलीस जखमी होतात, तर काय आव्हान करणार? माझं नागरिकांना विनंती आहे, आव्हान आहे की पहिली गोष्ट आपण विनाकारण घरातून बाहेर पडू नये। पडलाच तर पोलीस ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडवतात आपण थांबवावं आणि ते जे काही विचारत असतील त्याचे आपण त्यांना समाधानाकर उत्तर द्यावं, जेणेकरून पोलिसांना नाक त्रास होणार नाही आणि जो नागरिक आहे त्यांनाही त्याचा त्रास होणार नाही।